पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने मोदी सरकार विरोधात देशव्यापी आंदोलन केले. राजधानी दिल्लीपासून मुंबई, पुणे, सातारा, अमरावतीत आंदोलन करण्यात आले. तर पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात पालघर जिल्ह्यातही काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. पेट्रोल डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ केली गेली आहे. कोरोनामुळे झालेली अर्थव्यवस्थेची तूट भरून काढण्यासाठी इतर देश थेट देशाच्या तिजोरीतून लोकांना मदत करत आहे, मात्र आपलं केंद्र सरकार अतिरिक्त कर लावून लोकांकडूनच वसुली करत आहे, असा आरोप करत महाराष्ट्र काँग्रेसने राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. तर पालघर मध्ये ही शुक्रवारी काँग्रेस कमिटीच्या वतीनं पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढीचे फलक हातात घेऊन रॅली काढून केंद्र सरकारचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. इंधनाचे दर कमी करा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पेट्रोल डिझेलचे दर त्वरित कमी करण्यासाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले. त्यांच्या मार्फत केंद्र सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी हे लेखी निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केले. तर या आंदोलनात पालघर जिल्हा अध्यक्ष दिवाकर पाटील, पालघर जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष आसिफ मेमन, पालघर जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख, कार्याध्यक्ष नंदू दुबे, अरविंद क्षात्रिया तसेच इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. इतिहासात पहिल्यांदाच डिझेलचे दर पेट्रोलपेक्षाही महाग झालंय. त्यामुळे वाहनधारकांना प्रवास करणं खर्चिक बनलंय. सरकार इंधन दरवाढीवर कोणतेही नियंत्रण आणताना दिसत नाहीये. परिणामी नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने महंगाईही वाढत आहे. त्यामध्ये सामान्य माणूस होरपळला जात आहे. त्यामुळे इंधन दरवाढी विरोधात ठिकठिकाणी केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलने केली जात असल्याचं चित्र आहे.